अजिंठा को ऑपरेटिव्ह पतसंस्था बँकेतील 97.41 कोटीच्या अपहार प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. काय सांगा सर, आज पोलीस भरती होती ती रद्द करण्यात आलेली आहे, नेमकं कारण? छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी पतपेढी त्याचबरोबर बँकेच्या संदर्भामध्ये 6 गुन्हे दाखल आहेत. त्यांचे जवळपास 62,000 ठेवीदार संपूर्ण जिल्ह्यामधले आहेत, ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले. तर यापूर्वी त्यांची 2 आंदोलनं आपल्या शहरामध्ये झालेली होती. दोन्ही आंदोलनं देखील थोडीशी त्याच्यामध्ये कायदेव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्याच्यामध्ये बळाचा देखील पोलिसांना वापर करावा लागलेला होता. या अनुषंगाने माननीय माजी खासदार श्री इम्तियाज जलील यांनी त्यांचं आंदोलन करायचं अचानक पवित्रा घेतलेला होता आणि सर्व ठेवीदारांना या संदर्भात आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये काल त्यांची आम्ही सविस्तर बैठक घेतलेली होती. आंदोलनकारची बाजू ही आम्ही समजून घेतलेली होती आणि त्याचबरोबर त्यांना कायदा व्यवस्थेपासून निर्माण करू नका आणि या प्रकारे त्यांनी आग्रह धरला होता की माननीय CM सरांची भेट त्यांना पाहिजे होती. त्याचं नियोजन पालकमंत्री महोदय आणि CM कार्यालयाशी करून आम्ही त्यांच्या एक डेलिगेशनची भेट एअरपोर्टला आज घडून आणलेली होती. तरी देखील काल रात्री त्यांच्या एक ऑडिओ क्लिप हा जो आहे तो व्हायरल झालेला होता, ज्याच्यामध्ये कायदे व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याबाबतची काही चर्चा आणि काही वक्तव्य करण्यात आलेली होते. त्या अनुषंगाने आमच्या प्रतिबंधात्मक कारवाई त्याचबरोबर ती प्रभावी हे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळण्याकरता आम्हाला योग्य त्या बंदोबस्ताची आवश्यकता होती. त्याप्रमाणे हा निर्णय घ्यावा लागलेला होता. त्याचबरोबर शहरामध्ये काही मागील काही दिवसापासून पाऊस देखील पडत होता. आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतोय, त्याच्यामुळं ह्या कारणामुळे देखील आपल्याला याप्रमाणे निर्णय घ्यावा लागला होता. मुलांना काही जे प्रशिक्षार्थी होते किंवा भरती मुलं होते त्यांना काही SMS वगैरे काही पाठवलेला आहे? हा, त्यांना आपण त्या ठिकाणी बोर्ड लावलेले होते. त्याचबरोबर ते त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी माझ्या सगळ्या त्या ठिकाणच्या परिसरातल्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेऊन त्यांची आजूबाजूच्या मंगल कार्यालय किंवा काय आजूबाजूची ठिकाणं असेल त्यांच्याकरता राहण्याची व्यवस्था करण्याकरता देखील आम्ही सोय केलेली होती. त्याचबरोबर आमच्या MT मधून देखील त्या ठिकाणी वाहनं ठेवण्यात आलेली होती जेणेकरून मुलांची कुठल्या प्रकारची गैरसोय होणार नाही. भरती रद्द झाली मग कधी कळवण्यात आलं? साधारणतः त्यांना अगोदर एक दिवस अगोदर कळवण्यात आलेलं होतं. ग्रामीण भागातून आलेले काही विद्यार्थी होते त्यांचे जे हाल झाले त्याला जबाबदार कोण सर? नाही, प्रश्न असा आहे की हा कायदेशीरचा प्रश्न अचानक निर्माण झालेला आहे आणि ह्याच्या पूर्वी देखील आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पाऊस कधी येतो आणि पावसामुळे देखील आपल्या भरती वगैरे जे आहेत ह्या रद्द झालेले आहेत आणि आपल्याकडे देखील पावसाचं वातावरण होतं. आज देखील तुम्ही बघताय शहरामध्ये पाऊस पडतोय वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यामुळे कसं आहे की कधी कधी पूर्ण दिवस आपल्याला भरती घेता येत नाही, केव्हा केव्हा आपल्याला अर्धा दिवस भरती घेता येते नंतर पुढे घेता येत नाही, त्यावेळी देखील भरती ही आपली रद्द होऊन पुढे ढकललेली आहे आपल्याकडे.